नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर अरुण गद्रे यांच्याशी बोलणार आहोत. जर मागचा व्हिडिओ पाहायचा राहिला असेल तर तो आधी पहा, म्हणजे आजचं आपलं जे डिस्कशन असणार आहे ते तुम्हाला जास्त नीट कळेल आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर डॉक्टर अरुण गद्रे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची तर ते स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहेत. जवळपास 20 वर्षांपेक्षा जास्त काळ ते ग्रामीण भागामध्ये स्वतःचं खासगी हॉस्पिटल चालवत होते आणि त्याच्यामध्ये स्वस्तात औषध कसं पेशंट्सना मिळेल, लगेच त्वरित उपचार ग्रामीण भागातल्या पेशंट्सना कसे मिळतील याच्यावर त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. आणि शिवाय या सगळ्या मेडिकल प्रोफेशनमध्ये काय चांगल्या वाईट बाजू आहेत याच्यावर ते अगदी साध्या सोप्या भाषेत लेखही भरपूर लिहित असतात. बेसिकली आपण त्यांच्याशी एक पेशंट म्हणून आपला जो हेल्पलेसनेस असतो त्याच्याविषयी बोलूयात. जेनेरिक औषधं, आय एम शुअर तुमच्यापैकी बरेच जण जेनेरिक औषधं, खास करून डायबिटीस असलेले लोक घेत असतील, तर त्या जेनेरिक औषधांची रियालिटी काय याबाबतीत सुद्धा आपण त्यांना प्रश्न विचारूयात. त्यामुळे थेट जाऊयात पुण्यामध्ये. डॉक्टर अरुण गद्रे सध्या आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? ठीक आहे, उत्तम. आपली बऱ्याच वर्षांनी गाठ होती. सर पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही डोलो गोळी घेतली आहेत का? कोविड तुम्हाला झाला होता का किंवा कधी मधल्या काळात तुम्ही डोलो गोळी घेतलीत का? ओमायक्रॉन वेव मध्ये मला कोविड झाला आणि प्रचंड अंग दुखलं, ताप होता. पण मी कशाला डोलो, मला डोलो माहितीच नव्हती. म्हणजे मी स्वतःच गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे, पण आधी सध्या मी प्रॅक्टिस करत नाही त्यामुळे मला कोणी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह भेटून भेटायला पण आला नव्हता अर्थात. आणि डोलो नावाचं काही चीज आलेली आहे मार्केटमध्ये हे मला माहीत नाही. सर जेव्हा अशा बातम्या समोर यायला लागतात तेव्हा एक पेशंट म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारते की मी का या बातम्या सिरियसली घ्यायच्या, म्हणजे माझ्यासाठी आज एक गोळी घेतली की मला बरं वाटतं, मग मी त्याच्या एवढ्या फायनान्शियल गुंतागुंतीमध्ये का पडायचं? फार मोठा प्रश्न आहे. आणि माझं साधं उत्तर आहे की हे जे सगळं आपल्या समोर येत आहे त्याचा सामान्य माणसाला आजच्या क्षणी काही उपयोग नाही. आणि आम्ही जी लढाई करतोय ती बेसिकली धोरण बदलासाठी करतो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात सगळं आहे. जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये, आणि आता सुप्रीम कोर्टाने लक्ष घातलंय, त्यामुळे जोपर्यंत हे सुप्रीम कोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंट असं सगळं लक्ष घालत नाही आणि मूलगामी बदल करत नाही, सामान्य माणसासाठी माझा निराशाजनक मेसेज आहे तो म्हणजे हे सगळं तुम्ही फक्त कानाआड करावं लागेल तुम्हाला, कारण तुम्हाला प्रिस्क्रिप्शन मध्ये जे दिलंय तेच घ्यावं लागेल. एक्झॅक्टली सर, म्हणजे हाच माझा पुढचा प्रश्न होता की मला प्रिस्क्रिप्शन मध्ये जे लिहून दिलंय, कदाचित एखादा स्मार्ट पेशंट म्हणून एखाद्याला हे माहिती असेल की याच मॉलिक्युलचे दुसऱ्या गोळ्या आहेत, दुसरे ब्रँड्स आहेत, पण पेशंट म्हणून एकतर मी दुसरा जाऊन तो ब्रँड घेऊ शकत नाही हे सांगून की मला याच मॉलिक्युलचा दुसरा ब्रँड द्या कारण डॉक्टरांनी लिहून दिलंय, तो देणारा माणूस पण देणार नाही कारण माझ्याकडे त्या ब्रँडचं प्रिस्क्रिप्शनच नाही. हा जो माझा हेल्पलेसनेस आहे पेशंट म्हणून, याच्याशी मी कसं डील करायचं आणि मुळात एखाद्या मॉलिक्युलचे असे इतर ब्रँड्स असतात हा हे नॉलेज, ही माहिती मला पेशंट म्हणून कशी मिळणार? खरं म्हणजे काय परिस्थिती आहे की ब्रँड बद्दल आपण डोलो बद्दल बोलतोय, ब्रँड मध्ये आज मला जरी तुम्ही विचारलात ना की अमुक अमुक कंपनीचा हा ब्रँड त्याच औषधाचा हा 5 रुपयाला गोळी आहे, दुसऱ्या कंपनीचं 2 रुपयाला आहे, तिसऱ्या कंपनीचं 50 पैशाला आहे, तर तुम्ही कसं करता? माझ्या आयुष्यभर मी असं पथ्य पाळलं, जेव्हा प्रॅक्टिस केली 20 वर्ष तेव्हा मी असं पथ्य पाळलं की सतत फार्मसीमध्ये जाऊन मी खेडेगावात प्रॅक्टिस करायचो, पण फार्मसीमध्ये जायचो आणि कुठल्या गोळ्या आहेत आणि मग त्यातल्या त्या चांगल्या स्टँडर्ड कंपन्यांच्या लो कॉस्ट ब्रँड मी लिहून देतो. पण तुम्ही जर मला विचारलं की तुम्ही कशाच्या बेसिसवर याची क्वालिटी जज करता, तर आपल्या भारतात FDA अशी कुठलीही व्यवस्था निर्माण केलेली नाही की जगातल्या आमच्या कुठल्याही डॉक्टरला अमुक एका कंपनीचा अमुक एका ब्रँड हा 90% मार्केट मिळवतोय क्वालिटी आणि दुसरा ब्रँड 5% मिळवतोय अशी माहिती मिळण्याची आपल्याकडे व्यवस्थाच नाही. आणि त्यामुळे मग आम्ही कंपनीच्या नावावर तरी जातो, नाही तर आमच्या अनुभवावर जातो, नाही तर काही लोक या फ्रीबी नावाच्या मेहनतीला शरण जातात. ह्या 3 गोष्टी घडतात का? तर तुम्हाला अशी वेबसाईटच उपलब्ध नाही की दर 6 महिन्यांनी रॅन्डम चेकअप करून FDA अशा पद्धतीचं डिस्क्लोज केलेलं इन्फॉर्मेशन, हे भयानक आहे. हे मूळ कारण आहे. त्यामुळे डॉक्टर जे चांगले डॉक्टर्स आहे त्यांना सुद्धा स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवावा लागतो, नाही तर
कंपनीच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा. बरोबर आहे सर. आता तुम्ही म्हणलात की फ्रीबीची मेनका, तर अशी मेनका कधी तुमच्या दारापर्यंत चालत आली होती का आणि तुम्ही कसं त्याला डील केलत? आली होती तो बऱ्याच वेळा आल्या होत्या. एवढंच नाही तर हळूहळू लोकांना माहित झालं होतं एमआरला. मजा तर अशी होती की खूप एमआर म्हणजे स्कीम घेऊन येतात त्या. माझ्या वेळेला जरा बाय बायभोज म्हणजे बालवाडी असेल ती, कारण मी 30 वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली होती. आता कदाचित ती PhD लेवलला गेली असेल मेनका, पण त्या वेळेला सुद्धा स्कीम सांगायच्या की हे लिहून द्या आणि तुम्हाला हे द्या. आमचं औषध लिहून गेलं, एवढा धंदा केला तर तुम्हाला हे मिळेल अमुक. आणि हे डायरेक्टली माझ्याशी बोललं गेलेलं आहे. पण त्यांना मी सांगायचो हात धरून, बाबानो मी ह्याच्यात पडत नाही. माझे अनेक एथिकल प्रॅक्टिस करणारे मित्र आहेत, अजूनही आहेत, त्यांना ही मेनका लोभावते. आणि विशेषतः ही मेनका कुठेच जास्त काम करते, कार्डियक सेक्टर किंवा डायबिटीज, इथे काय असतं की आयुष्यभर. म्हणजे माझा एक कार्डिओलॉजिस्ट मित्र आहे, तो मला सांगत होता, म्हणजे तो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, आता 40 वर्ष प्रॅक्टिस झाली, त्याचं 30 वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर आणि सगळ्या जगाला माहिती होतं की हा माणूस एक नौकाया घेत नाही ना कुठल्या कॉन्फरन्सला घेत, तरी लोक भेटायला आली. आणि त्याला एक हार दिला त्यांनी, हार काय म्हणजे खूप छान मोठा 50,000 रुपयाचा हार असेल. आणि ते म्हटले की प्लीज आमचं आमचे द्या. तो म्हणला हो मी तुमचे महाग गोळी दिली तर आयुष्यभर ती महाग गोळी घेणार पेशंट, म्हणून मी देत नाहीये. आणि एवढं वर्ष तुम्हाला माहितीये, मग पुन्हा परत का आला? तर त्या मेनकेने असं उत्तर दिलं, अहो असे अनेक विश्वामित्र कधी कोसळतात आम्हाला माहिती नाही. त्यामुळे त्यांचं काम आहे मेनका पाठवणं, आमचं काम आहे की नैतिक दृष्ट्या कमी राहणं. सर आताचा डोलो हा विषय अशी आताचा पुढचा प्रश्न रिलेटेड नाही आहे, पण इन जनरल थोडंसं थोडक्यात सांगाल का की जेनरिक औषध म्हणजे नेमकं काय आणि भारतात जेनरिक औषधं मिळतात का? MCI नी आणि आता NMT गाईडलाईन काढलेली आहे की जेनरिक औषधं द्या. म्हणजे मी असं द्यायचं की टॅबलेट पॅरासिटॅमॉल आणि कंसात अमुक अमुक कंपनी. पण असं औषध टॅबलेट पॅरासिटॅमॉल असं मोठं अक्षर आणि खाली छोटं की अमुक अमुक कंपनीचं, असं औषध रिटेलमध्ये भारतात अवेलेबल नाही. फक्त एक लोकॉस्ट नावाची कंपनी बडोद्याला आहे, काही ऍक्टिव्हिस्ट माणसं ते 30 वर्ष चालवत आहेत आणि कमर्शियल कंपनी चालवत आहेत. ती कंपनी फक्त जेनेरिक औषधांची अशी प्रोडक्शन करते, त्यांचे ब्रँड नाही आहे. काही लोक असं म्हणतात की आम्ही जेनेरिक औषधच घेतो, आम्ही जेनेरिक औषधच विकत घेतो, ती कुठली असतात? अरे आता काही केमिस्ट रिटेल केमिस्ट काय करतात, तर आमच्याकडे जेनेरिक मेडिसिन मिळेल असं पाठील होतात. ती जेनेरिक औषधं नसतात. जेनेरिकचा अर्थ असा की पॅरासिटॅमॉल जेव्हा पहिल्यांदा कुठल्या तरी कंपनी, असं मला तो ब्रँड आठवत नाही, कंपनी आठवत नाही, पण त्यांनी शोधून काढलेल्या कंपनीला त्यांच्या संशोधनाचे पैसे वसूल होण्यासाठी काही वर्ष 8 वर्ष बहुतेक आता वाढल्या त्यांचं, एकमेव कंपनीला पेटंट असतं की त्यांनी ते औषध विकायचं जगभर. दुसऱ्या कुठल्याही कंपनीला ते करता येत नाही जरी किती शक्य असलं. त्याला पेटंट औषध म्हणतात, त्याला पेटंट म्हणतात. ते एकदा 8 वर्ष 12 वर्ष काय जी आता नवीन वर्ष आहेत ती बाहेर आली, जे पॅरासिटॅमॉल बाहेर आलंय. भारतातली 95% मेडिसिन ही पेटंटेड नाहीत, आता ती बाहेर आलेली आहे. म्हणजे ती शास्त्रीय भाषेत जेनेरिक झाली, म्हणजे ती आता पॅरासिटॅमॉल म्हणून विकता येतात. आता त्याचा पेटंटेड कंपनीचा ब्रँड विकावा लागत नाही, पण भारतात फक्त ती ब्रँडच विकली जातात. म्हणजे आपल्या भारतीय फार्मास्युटिकल कंपन्या अतिशय चांगले आहेत, चांगलं प्रोडक्शन आहे. आपण जगाची फार्मसी म्हणून HIV मेडिसिनमध्ये काम केलंय, पण तेव्हा आपण आज सुद्धा अमेरिकेला जेनेरिक ड्रग आपण मिलियन्स ऑफ डॉलर्सची आपल्या कंपन्या भारतात प्रोड्यूस करून एक्सपोर्ट करतात, पण आपल्याकडे जेनेरिक मेडिसिन अवेलेबल नाही. फक्त पंतप्रधानांनी सुरू केलेलं जनौषधी तिथे ती अवेलेबल आहे, काही सरकारी दवाखान्यांमध्ये ती अवेलेबल आहे, कमर्शियल मार्केटमध्ये जेनेरिक नाही. आहेत ते लो कॉस्ट आहेत आणि त्यामुळे केमिस्ट तुम्हाला जो विकतो तो असा ब्रँड विकतो ज्याच्यात त्याचा मार्जिन जास्त आहे आणि तो त्याला आणि कॉस्ट पण कमी असते, MRP कमी असते. त्यामुळे
पेशंटला फायदा होतो. आणि ती गोळी वाईट असते असं मी म्हणत नाही की वाईट, कारण वाईट आणि चांगली गोळी ठरवायची आपल्याकडे यंत्रणाच नाहीये. ती असू शकते चांगली गोळी. मी स्वतः लोकस ब्रँड लोकायत नावाचं पुण्याला एक मोठं हे आहे, जेनेरिकचा मी आमच्या ऍक्टिव्हिस्टनी चालवलेलं एक आउटलेट आहे. ती गेली 10-12 वर्ष माझी डायबेटीस आणि अँजिओप्लास्टी याच्यावर ही सो कॉल्ड जेनेरिक म्हणजे लो कॉस्ट ब्रँड मी स्वतः वापरतोय आणि ती चांगली माझ्यावर काम करताय. पण हे सगळं दुसर आहे, कशाच्या बेसिसवर कशाची काय खात्री देणार. त्यामुळे खऱ्या अर्थाने जेनेरिक मेडिसिन रिटेल शॉपमध्ये उपलब्ध नाहीत. आहेत ती लो कॉस्ट ब्रँड, चांगले ब्रँड आहेत, लो कॉस्ट वाईट ब्रँड पण आहेत. त्यामुळे आता यातले चांगले ब्रँड कुठले ते डॉक्टरांना शोधावे लागतात, द्यावे लागतात, असा सगळा गोंधळ आहे. आणि याच गोंधळावर आता तुमचं पुढचंही पुस्तक येत आहे इफ आय एम नॉट रॉंग, तर त्याच्याबद्दल अगदी शेवटी तुम्ही एक दोन वाक्य काय सांगाल सर? दोन वाक्यात असं आहे की माझी पहिली कादंबरी जी देशमुख कंपनीने काढली, कोसला ययाती अशी जी काढणारी कंपनी आहे, त्यांनी माझी घातकचक्र म्हणून कादंबरी काढली. ती बरीच गर्दी आजही जात आहे, त्याची पुस्तकं जात आहेत. ती माझ्या मेडिकल एज्युकेशन मध्ये त्यावेळेला जी गडबड होती त्याच्यावरती कादंबरी होती 40 वर्षापूर्वी आलेली. आता त्याचंच रूपांतर ऱ्हासचक्र म्हणजे जो सगळा ऱ्हास झालेला आहे आणि ही आम्हा एका जनरेशनची वेदना आहे त्या कादंबरीत येणार आहे की अरे असं आपलं प्रोफेशन होतं ग्रँड आणि ते कसं झालं. आणि त्यात कसं आहे की बेकेटचं एक वाक्य आहे की वेन गुडनेस इज नॉट इन डिमांड यू कॅन नॉट शेड इट. आणि आज परिस्थिती अशी आहे की अशी ही एथिकल डॉक्टरांची एक शेवटची पिढी जर गेली तर पुढच्या पिढीला जिवंत राहण्यासाठी सुद्धा कॉर्पोरेट मध्ये जावं लागणार आहे. आणि एक मोठं कमर्शियल मेडिकलचं रूप हे बघता बघता अत्यंत हिंस्र रूप घेऊन आलेलं आहे जे फक्त आणि फक्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवर काम करतं. आपला डोळा, आपले हृदय, आपली किडनी ही एक वस्तू झाली, या वस्तूवर प्रॉफिट कमवले जाणार आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणायला आणि जागा करायला की बाबांनो फक्त डॉक्टर विरुद्ध पेशंट असा लढा करून उपयोग नाहीये. खूप मोठं भयानक ताकदीने ही मोठी कॉर्पोरेट फार्मास्युटिकल बिलियन्स ऑफ डॉलर कॉर्पोरेट बिलियन्स ऑफ डॉलर हे सगळं कसं सामान्य माणसा त्याला फार मोठी राजकीय इच्छाशक्ती लागेल. ती कादंबरी ही आम्हा डॉक्टरांची वेदना लोकांच्या समोर आणते आणि हे रासचक्र सुरू झालेलं आहे अशी तुम्हाला वॉर्निंग देते देशमुख कंपनीतर्फे दिवाळीला ती येते. सर तुम्हाला याच्यासाठी खूप शुभेच्छा आणि आम्हाला सतत तुम्ही एक रियालिटी चेक देता वेगवेगळ्या लेखांमध्ये त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद सुद्धा. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही आत्ता इतक्या सविस्तर पद्धतीने बोललात त्याबद्दल खूप धन्यवाद सर. धन्यवाद.